वेलकम स्टूडेंट्स, मी प्रोफेसर सुमित जाधव तुमच्या सर्वांचं आपल्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण बघत आहोत क्लास 11 फिजिक्सचं लेक्चर, की ज्याच्यामध्ये आपण टॉपिक चालू केलेला आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर आज आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट पॉईंट युनिट्स. चला तर बघूया आपला पॉईंट युनिट्स. लास्ट लेक्चरला आपण जो पॉईंट बघितला तो होता फिजिकल क्वांटिटीज. तर फिजिकल क्वांटिटीज कशाला म्हटलं जातं, तर द प्रॉपर्टी ऑफ ए बॉडी विच इज टू बी मेजर्ड. बॉडीची अशी एक प्रॉपर्टी की जी प्रॉपर्टी आपण काय करू शकतो, मेजर करू शकतो, अशा प्रॉपर्टीजना आपण काय म्हणतो, फिजिकल क्वांटिटीज असं म्हणतो. मग त्याचे एक्झाम्पल्स आहेत, काय काय एक्झाम्पल्स सांगितले होते तुम्हाला, लेंथ, मास, एरिया, व्हॉल्यूम, टेम्परेचर, या काय झाल्या, फिजिकल क्वांटिटीज झाल्या, की ज्या आपण काय करतो, मेजर करतो. मग मेजर केल्यानंतर त्या ज्या क्वांटिटीज आहेत, त्या जर क्वांटिटी मला जर एक्सप्रेस करायच्या असतील, तर त्या एक्सप्रेस करण्यासाठी मला ते कशा पद्धतीनं लिहावे लागतात, तर प्रॉडक्ट फॉर्ममध्ये. आपण त्याला कशा पद्धतीने लिहितो, प्रॉडक्ट फॉर्ममध्ये. मग ते कशा पद्धतीनं प्रॉडक्ट फॉर्म, तर त्यासाठी आपण काय करूया, एक एक्झाम्पल बघूया. की आपण काय करूया, एक मेटल रॉड कन्सिडर करूया, आणि त्या मेटल रॉडची लेंथ जी आहे ती लेंथ किती कन्सिडर करूया, 5 मीटर आहे. मग जर मला त्या मेटल रॉडची लेंथ लिहायची असेल, तर ती मी लेंथ कशा पद्धतीने लिहिणार आहे, तर लेंथ ऑफ मेटल रॉड, लेंथ ऑफ मेटल रॉड मी काय लिहिणार आहे, तर किती आहे, 5 मीटर आहे. पण याच्यामध्ये 5 आणि मीटर ह्या दोन वेगवेगळ्या क्वांटिटीज झाल्या. म्हणजे ह्या ठिकाणी ही जर फिजिकल क्वांटिटी, म्हणजे कुठली लेंथ, ही जर फिजिकल क्वांटिटी मला जर त्या ठिकाणी एक्सप्रेस करायची असेल, तर ती मी कशामध्ये एक्सप्रेस करणार आहे, तर प्रॉडक्ट फॉर्ममध्ये. आणि प्रॉडक्ट मी कशा पद्धतीने घेणार आहे, तर 5 × 1 मीटर. तर प्रॉडक्ट कसा घेणार आहे, 5 × 1 मीटर. मग आता प्रॉडक्टमध्ये काय काय घेतलेलं आहे, 5 हे काय आहे, त्याचं मॅग्निट्यूड आहे. 5 हे काय आहे, मॅग्निट्यूड. म्हणजेच लेंथ ही जर फिजिकल क्वांटिटी मला मेजरमेंटमध्ये एक्सप्रेस करायचं असेल, तर मी ह्या ठिकाणी काय घेणार आहे, प्रॉडक्ट घेणार आहे, कोणाचा, मॅग्निट्यूड इंटू इट्स युनिट. कोणाचं प्रॉडक्ट घेणार आहे आपण, त्याचं मॅग्निट्यूड आणि त्याचा युनिटचं. मॅग्निट्यूड म्हणजे त्याची क्वांटिटी, आणि युनिट म्हणजेच काय, एक स्टँडर्ड आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी मी जो स्टँडर्ड किती घेतलेला आहे, 1 मीटर हा स्टँडर्ड घेतलेला आहे. मग ह्या ठिकाणी मी लेंथ ऑफ मेटल रॉड काय म्हणू शकतो, 5 × 1 मीटर. लेंथ ऑफ रॉड काय म्हणणार मी, 5 × 1 मीटर. 1 मीटर ही काय झालं, एक स्टँडर्ड युनिट झालं. 1 मीटर हे काय आहे, स्टँडर्ड युनिट आहे. स्टँडर्ड युनिट म्हणजेच काय, की एक रेफरन्स युनिट आहे. आता हे जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल, तर आपण हे कशा पद्धतीने घेऊ शकतो. समजा की हा एक पेन आहे, ह्याला मी काय म्हणतो, रेफरन्स असं म्हणतो. ह्या पेनची लेंथ मी काय कन्सिडर करतो, ॲज अ रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय, एक संदर्भ. ठीक आहे, की मी जी लेंथ मोजणार आहे बाकीच्या सगळ्या, ते हा पेनला कन्सिडर करून मेजर करणार आहे. मग समजा इथं फॉर एक्झाम्पल मला ह्या बोर्डची लेंथ मेजर करायची आहे. ह्या बोर्डची जर मला लेंथ मेजर करायची असेल, तर त्या ठिकाणी मी हा जर पेन वापरून मला तिथं मेजर करायचं असेल, तर मी कशा पद्धतीने मेजर करणार, तर इथं हा पेन अशा पद्धतीने लावणार, 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे, आणि वरती किती आहे, समजा 7 आहे. म्हणजेच मला जर त्याची लेंथ मेजर करायची असेल त्या बोर्डची, तर ती लेंथ आपण किती वेळा मेजर केली, 7 वेळा मेजर केली. पण कुणाच्या, ह्या पेनच्या लेंथला. मग जर मला बोर्डची लेंथ त्या ठिकाणी लिहायची असेल, तर ती मी कशा पद्धतीने लिहिणार आहे, बोर्ड इज इक्वल टू लेंथ ऑफ बोर्ड इज इक्वल टू मी काय घेणार आहे, 7 × 1 पेन. एका पेनची जी लेंथ आहे, त्या पेनच्या लेंथच्या 7 टाइम्स काय आहे, त्या बोर्डची लेंथ आहे. म्हणजे ह्या ठिकाणी एक पेन मी काय कन्सिडर केलं, एक स्टँडर्ड युनिट कन्सिडर केलं, एक रेफरन्स कन्सिडर केला. ठीक आहे, काय कन्सिडर केला, एक स्टँडर्ड किंवा एक रेफरन्स कन्सिडर केला. म्हणजे मला जर कुठलीही फिजिकल क्वांटिटी मेजर करायची असेल, तर त्या ठिकाणी मला काही ना काही एक रेफरन्स स्टँडर्ड लागतो. ठीक आहे, काही ना काही एक रेफरन्स स्टँडर्ड लागतो. मग जर एक्झाम्पल वाईज अजून एकदा सांगायचं झालं, तर ते कशा पद्धतीने सांगतो बघा. इथं मी 3 रॉड कन्सिडर करतो, हा एक रॉड,
हा दुसरा रॉड आणि हा तिसरा रॉड। ह्या रॉडची लेंथ समजा किती आहे 1 मीटर आहे, ह्या रॉडची लेंथ किती आहे 2 मीटर आहे आणि ह्या रॉडची लेंथ किती आहे 10 मीटर आहे। मला ह्या 3 नंबर रॉडची लेंथ मेजर करायची, ऑलरेडी त्याची किती आहे 10 मीटर आहे, ठीक आहे, पण मला ह्या रॉडची लेंथ काय करायची आहे त्या ठिकाणी मेजर करायची आहे। आणि मेजर करण्यासाठी मला ह्या ठिकाणी 2 रेफरन्सेस आहेत, किती रेफरन्सेस आहेत 2 रेफरन्स, 1 मीटर आणि 2 मीटर, ठीक आहे, किती रेफरन्सेस आहेत 1 मीटर आणि 2 मीटर। समजा मी हा रॉड वापरला आणि ह्याची लेंथ मेजर केली, ठीक आहे, मी रॉड कुठला वापरतोय 2 मीटर लेंथचा रॉड वापरतोय ऍज अ रेफरन्स। जसं इथं मी बोर्डची लेंथ मेजर करण्यासाठी काय केलं पेन हा रेफरन्स वापरला, तसंच ह्या रोडची लेंथ मेजर करण्यासाठी मी 2 मीटर लेंथचा रॉड काय करतो ऍज अ रेफरन्स म्हणून कन्सिडर करतो। तर मला 10 मीटर लेंथ कशी मिळणार आहे, तर लेंथ ऑफ रॉड काय येणार, लेंथ ऑफ रॉड काय येणार 2 मीटर ही रेफरन्स कन्सिडर केलेला आहे आणि ते मला किती वेळा घ्यायला लागेल 10 मीटर मिळणार आहे 5 वेळा, त्यामुळे 5 × 2 मीटर अशा पद्धतीने काय झालं त्याची लेंथ किती झाली 10 मीटर झाली। पण ह्या ठिकाणी मी रेफरन्स काय घेतला 2 मीटर घेतला, रेफरन्स किती घेतलाय 2 मीटर एवढा। पण जर मी त्याचवेळी 1 मीटर हा जर रेफरन्स कन्सिडर केला असता तर ती लेंथ कशी लिहिली असती, तर लेंथ ऑफ रॉड काय आली असती, लेंथ ऑफ रॉड काय येणार आहे 1 × 10 किंवा 10 टाइम्स ऑफ 1 मीटर येणार आणि ती पण लेंथ किती येणार 10 मीटर। लेंथ चेंज झाले का, नाही चेंज झाले, फक्त मी ह्या ठिकाणी काय केलेलं आहे रेफरन्स चेंज केला, इथं रेफरन्स 2 मीटर आहे, इथं रेफरन्स 1 मीटर आहे। रेफरन्स 1 मीटर कन्सिडर केला तर तुम्हाला 10 वेळा मोजावं लागणार आहे आणि 2 मीटर कन्सिडर केला तर ते मला 5 वेळा घ्यावं लागणार आहे। मग मी जे रेफरन्स कन्सिडर करतोय त्याच्यावरती ते मेजरमेंट डिपेंडेंट असतं। जसं आता आपण आपल्या डेली लाईफमध्ये मेजरमेंटचा यूज करतो, आपल्याकडं वेगवेगळ्या साईजच्या पट्ट्या असतात, 15 सेंटीमीटरची आपण पट्टी वापरतो, 30 सेंटीमीटरची आपण पट्टी वापरतो, 1 मीटरची पण आपण पट्टी वापरतो। मला जर लेंथ जास्त मोजायची असेल तर त्या ठिकाणी मी 1 मीटरची पट्टी वापरणार, ज्या ठिकाणी मला लेंथ कमी मेजर करायची आहे 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी मी 1 मीटरची वापरणार नाही, ते तर किती वापरणार 15 सेंटीमीटरची वापरणार। पण मला ती लेंथ मेजर करण्यासाठी काही ना काही स्टँडर्ड लागतं, म्हणजे जर मला 5 सेंटीमीटर मेजर करायचं असेल तर मला 15 सेंटीमीटरची पट्टी पाहिजे, ती असेल तरच मी त्या ठिकाणी ती लेंथ मेजर करू शकतो। म्हणजे 15 सेंटीमीटर हे काय झालं, त्याचं एक रेफरन्स स्टँडर्ड झालं, ठीक आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त लेंथ मला मेजर करायची असेल 15 सेंटीमीटरपेक्षा जास्त तर मी 30 सेंटीमीटरची पट्टी वापरणार किंवा 1 मीटरची पट्टी वापरणार, म्हणजे मला त्या ठिकाणी ते स्टँडर्ड लागतं। म्हणजेच युनिट हे म्हणजे काय असतं, एक रेफरन्स स्टँडर्ड असतं जे आपण कशासाठी यूज करतो, मेजरमेंटसाठी यूज करतो। तसं मासमध्ये पण होतं, बघा फॉर एक्झाम्पल साधं आपण डेली लाईफमध्ये एक्झाम्पल घ्यायचं झालं तर भाजी मार्केटमध्ये जर आपण गेलो तर तिथं भाजी घेताना आपल्याला तराजू दिसतो, आपल्याला जी भाजी घ्यायची आहे ती तराजूमध्ये ते तोलून आपल्याला देतात। मग समजा मला त्या ठिकाणी भाजी जी विकत घ्यायची आहे ती किती विकत घ्यायची आहे 250 ग्रॅम विकत घ्यायची आहे, तर मला त्या ठिकाणी रेफरन्स स्टँडर्ड त्यांच्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी ते वापरणार। मग त्यांच्याकडे 4 प्रकारचे आहे, समजा 250 ग्रॅमचं वजन आहे, 500 ग्रॅमचं वजन आहे आणि 1 kg वजन आहे, तर ते रेफरन्स स्टँडर्ड त्या ठिकाणी कुठलं वापरणार 250 ग्रॅमचं। पण त्यांना ते 250 ग्रॅम नसेल तर त्या ठिकाणी ती मेजरमेंट करता येईल का मासचं, नाही करता येणार। म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जर आपल्याला जर मेजरमेंट करायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काही ना काही एक रेफरन्स स्टँडर्ड लागतं, ठीक आहे। मग समजा 1 किलोचं वजन नसेल भाजी घेताना आणि आपल्याला 1 किलो भाजी घ्यायचं असेल तर ते 250 ग्रॅम्स किती वेळ घेणार 4 वेळा घेणार, पण त्या ठिकाणी 250 ग्रॅम हे रेफरन्स स्टँडर्ड त्या ठिकाणी पाहिजे, तर आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करू शकतो, अदरवाईज मेजरमेंट पॉसिबल नाही आहे। त्यामुळे युनिट हे काय आहे, युनिट इज द रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी। त्यामुळे त्याची डेफिनेशन इथे लिहितो की युनिटची डेफिनेशन काय आहे, युनिटची डेफिनेशन आपण कशा पद्धतीने घेणार आहे, इट इज डिफाइंड एज, इट इज द रेफरन्स स्टँडर्ड, इट इज द रेफरन्स स्टँडर्ड, स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट,
यूज फॉर मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी, मेजरमेंट ऑफ ए फिजिकल क्वांटिटी। कुठल्या प्रकारची जर फिजिकल क्वांटिटी आहे त्याचं जर मला मेजरमेंट घ्यायचं असेल तर ते मेजरमेंट घेण्यासाठी मला त्या ठिकाणी काही ना काही एक रेफरन्स स्टँडर्ड लागणार, आणि ते रेफरन्स स्टँडर्ड असेल तरच मी त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याचं मेजरमेंट करू शकतो। मग प्रत्येक जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याच्यासाठी ठराविक एक युनिट ठरलेलं आहे, म्हणजे लेंथ जर आपण घेतलं तर लेंथ युनिट काय ठरलेलं आहे, मीटर ठरलेलं आहे। मास जर आपण युनिट बघितलं तर मास युनिट काय ठरलेलं आहे, केजी ठरलेलं आहे। टाइम्स युनिट आपल्याकडे काय आहे, सेकंद आहे। अशा बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज आपल्याकडे आहेत, आणि प्रत्येक फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी त्याला काही ना काही एक रेफरन्स स्टँडर्ड युनिट आपण यूज करतो। मग त्याच्यातलं एक एक्झाम्पल आपण घेऊया की लेंथ ही फिजिकल क्वांटिटी घेऊया। मग लेंथचं युनिट 1 मीटर हे कशा पद्धतीने ठरवण्यात आलं हे आपण आता बघूया। आता लेंथ त्या ठिकाणी मेजर करायची असेल तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याकडे जे रेफरन्स स्टँडर्ड्स आहेत ते आपण यूज करतो। हे आत्ताच्या काळातलं झालं, पण ज्यावेळी पूर्वीच्या काळी हे ज्यावेळी रेफरन्स स्टँडर्ड नव्हते त्यावेळी मेजरमेंट कसं केलं जायचं लेंथचं, मग त्यावेळी लेंथ मेजर करण्यासाठी काय केलं जायचं, ह्युमन बॉडी पार्ट्स वापरले जायचे। ह्युमन बॉडी पार्ट्स म्हणजे काय, सगळे बॉडी पार्ट्स वापरले जात नव्हते, ठीक आहे, नाहीतर म्हणाला ह्युमनला बरेच बॉडी पार्ट आहेत आणि सगळे सगळे वापरले जातात का, नाही। त्या ठिकाणी आपला हात आपले पाय ह्यांचं काय केलं जायचं, लेंथ मेजरमेंटसाठी युनिट, लेंथ मेजरमेंटसाठी ॲज अ युनिट म्हणून वापरलं जायचं। मग आता बघा आपला जो हात आहे, हाताचा जो पंजा आहे, ठीक आहे, या पंजाचा जो अंगठा आणि करंगळी आहे ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, एकविध असं म्हणतो। नॉर्मली बघा कुठेही गेलं तर जुनी जी माणसं आहेत, म्हातारी माणसं आहेत, ते डिस्टन्स मेजर करण्यासाठी ह्या लेंथ ह्या स्टँडर्ड युनिट्स आपण वापर करतात की एकविध आपण याला म्हणतो। किंवा कुठे खेळताना जर आपल्याला त्या ठिकाणी लेंथ मेजर करायची असेल तर आपण ती अशा पद्धतीने मेजर करतो, एकविध, दोनविध, तीनविध, ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने लेंथ मेजर करण्यासाठी हाताचा यूज केला गेला। तसंच आपल्या पायाचा जो तळवा आहे त्या पायाच्या तळव्याची लेंथसुद्धा त्या ठिकाणी ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून कन्सिडर करण्यात आलं, आणि त्याला काय म्हणतो आपण, फूट असं म्हणतो। त्यालाच काय म्हणतो, फूट असं म्हणतो, म्हणजे फूट हे नाव त्याच्यावरूनच पडलेलं आहे की पायाचा तळवा जो आहे त्याची जी लेंथ असेल त्या लेंथला आपण काय म्हणणार, फूट असं म्हणणार। त्यानंतर हे झालं कमी डिस्टन्सेससाठी, जास्त डिस्टन्स जरा समोर उजल करायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जायचं, आपल्या कोपऱ्यापासूनचा जो तळ पंजा आहे इथपर्यंत काय केलं जायचं, डिस्टन्स कन्सिडर केलं जायचं, आणि ह्या डिस्टन्सला काय म्हटलं जातं, क्युबिट असं म्हटलं जातं। त्या ठिकाणी त्या युनिटला नाव काय देण्यात आलं, त्या युनिटला नाव काय देण्यात आलं, क्युबिट। क्युबिट हे कुठून कुठपर्यंत डिस्टन्स आहे, तर आपला जो कोपरा आहे कोपऱ्यापासून ते हाताचा जो पंजा आहे इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला काय म्हणण्यात आलं, क्युबिट असं म्हणण्यात आलं। आणि अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी लेंथ मेजर करत होतो कधी, पूर्वीच्या काळी। मग त्यावेळी प्रॉब्लेम काय व्हायचा, आता हे झालं क्युबिट इथपर्यंत, ह्याच्यापेक्षा पण जास्त अजून डिस्टन्स मेजर करायचं असेल तर त्या ठिकाणी कशा पद्धतीने मेजर करायला जायचं, तर अशा पद्धतीनं पूर्ण हात लांब पकडला जायचा आणि हनवटीपासून ते पूर्ण हाताच्या पंध्यापर्यंत जे डिस्टन्स होतं त्या डिस्टन्सला म्हणण्यात आलं यार्ड, 1 यार्ड। ते डिस्टन्स काय कन्सिडर करण्यात आलं, 1 यार्ड। म्हणजे बघा डिस्टन्स मेजर करण्यासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळे रेफरन्सेस कन्सिडर करण्यात आलं। म्हणजेच लहान डिस्टन्सेससाठी आपण विथ हे रेफरन्स युनिट यूज करू करत होतो त्यावेळी। त्यानंतर अजून दुसरं सांगितलं ते म्हणजे क्युबिट, त्यानंतर हनवटीपासून, म्हणजेच मी हनवटी इथं जर पकडली तर हनवटीपासून ते पंजापर्यंत जे डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला काय म्हणण्यात आलं, 1 यार्ड असं म्हणण्यात आलं। अशा पद्धतीने वेगवेगळे लेंथचे रेफरन्स स्टँडर्ड्स त्या ठिकाणी यूज करण्यात आले। पण ह्या रेफरन्स स्टँडर्डमुळे काय एक प्रॉब्लेम काय झाला, की सगळे जे आहेत ते कशावरती आहेत, ह्युमन बॉडीवरती आहेत, आणि प्रत्येकाची ह्युमन बॉडी ही काय असते, सेम नसते। म्हणजे काय काहींचा हात मोठा असतो, काय काहींचा हात लहान असतो, ठीक आहे, काय काहींचा पंजा मोठा असतो, पंजा लहान असतो, प्रत्येकाची ह्युमन बॉडीचे जे पार्ट आहेत ते सेम नसतात। त्यामुळे प्रत्येकाचे डिस्टन्स घेताना त्या ठिकाणी काय व्हायची, चूक व्हायची। मग ह्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन म्हणून त्या ठिकाणी काय करण्यात आलं, की एखादा फेमस व्यक्ती जो असेल, फॉर एक्झाम्पल राजा आहे, ठीक आहे, त्या ठिकाणचा जो राजा आहे त्या राजाचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्या बॉडी पार्ट्सना एक स्टँडर्ड कन्सिडर करण्यात आलं। बघा मी काय सांगितलं, की सुरुवातीच्या काळात ज्यावेळी लेंथचं युनिट आपल्याला माहीत नव्हतं त्यावेळी लेंथचं युनिट कन्सिडर करण्यासाठी किंवा डिस्टन्स मेजर करण्यासाठी
ह्यूमन बॉडी पार्ट्स वापरले जायचे, म्हणजे हात आणि पाय, ठीक आहे। मग हाताचं डिस्टन्स पंज्याचं डिस्टन्स वेगळं आहे, त्यानंतर आपण क्युबिट म्हणलं, क्युबिट म्हणजे काय, पंज्यापासून ते कोपऱ्यापर्यंत यार्ड म्हणजे डिस्टन्स किती, जेव्हा मी हात सरळ पकडणार आहे त्यावेळी या बोटापासून ते हनवटीपर्यंत हे डिस्टन्स आपण काय म्हणतो, 1 यार्ड असं म्हणतो। पण प्रत्येकाच्या हाताची लेंथ सेम आहे का, ठीक आहे, प्रत्येकाच्या पंजाची लेंथ सेम आहे का, किंवा आपण पायाचं जे घेतोय फूट घेतोय त्या फूटची लेंथ प्रत्येकाची सेम असणार आहे का, नाही आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये एक स्टँडर्डनेस नव्हता। मग तो स्टँडर्डनेस आणण्यासाठी त्यावेळी काय केलं की त्या राज्यातला जो फेमस पर्सन असेल किंवा तो राजा असेल तर त्या राजाचे जे बॉडी पार्ट्स आहेत त्याची लेंथ काय केलं, एक स्टँडर्ड युनिट म्हणून कन्सिडर करण्यात आलं, ठीक आहे। म्हणजे तो जो राजा असेल त्या राजाच्या कोपरापासून ते पंजापर्यंत म्हणजे क्युबिट हे काय डिस्टन्स कन्सिडर करण्यात आलं, त्या ठिकाणी लेंथचं स्टँडर्ड युनिट म्हणून कन्सिडर करण्यात आलं। मग काय केलं की त्या डिस्टन्सच्या लोखंडी पट्ट्या तयार करण्यात आल्या आणि त्या पट्ट्या पूर्ण राज्यात डिस्ट्रीब्यूट केल्या की ते काय झालं, त्या ठिकाणी लेंथचं स्टँडर्ड युनिट आलं, ठीक आहे। समजते का बघा की त्यांनी त्या ठिकाणी एक स्टँडर्डायझेशन होण्यासाठी काय केलेलं आहे की कोपरापासून ते पंजापर्यंत राजाचा जो हात आहे त्या राजाच्या हाताच्या लेंथ एवढ्या लोखंडाच्या पट्ट्या किंवा कुठल्याही मेटलच्या पट्ट्या तयार करण्यात आल्या आणि त्या पूर्ण राज्यात काय केल्या, त्या ठिकाणी वाटण्यात आल्या आणि त्याच्यावरनं ते काय झालं, एक लेंथचं स्टँडर्ड युनिट झालं। अशा पद्धतीने जसं जसं काळ पुढे सरकत गेला तसं तसं त्याच्यामध्ये काय झालं, सायंटिफिकेशन येत झालं। आणि ज्यावेळी सायंटिफिक काळ चालू झाला म्हणजे ज्यावेळी सायंटिस्ट रिसर्च करायला लागले त्यावेळी त्यांना काय कळालं की ह्या ठिकाणी हे जे युनिट आहे हे प्रत्येक ठिकाणी स्टँडर्ड नाही आहे। म्हणजे कशा पद्धतीनं वेगवेगळ्या देशात गेलं की त्या ठिकाणी प्रत्येक राजाच्या हाताची लेंथ काय असणार आहे, वेगवेगळी असणार आहे। त्यामुळं ती जी लेंथ मोजण्याचं आपण स्टँडर्ड युनिट कन्सिडर केलं होतं ते प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे, वेगवेगळं येणार आहे। माझ्यावरती त्यांनी काय कन्सिडर केलं की त्या ठिकाणी एक करावी काहीतरी आपल्याला प्रमाण पाहिजे, ठीक आहे। आणि ते जर प्रमाण असेल तर आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, त्याची लेंथ ॲक्युरेटली मेजर करू शकतो। त्याच्या युनिटमध्ये एक युनिफॉर्मिटी यावी ह्यासाठी काय केलं, त्या ठिकाणी सायंटिस्टनी वेगवेगळा स्टडी केला आणि त्या ठिकाणी त्याचं एक फिक्स युनिट तयार करण्यात यावं ह्यासाठी त्यांना एक फिक्स डिस्टन्स पाहिजे होतं की ते कधीही कुठेही चेंज होणार नाही। मग त्यासाठी त्यांनी काय कन्सिडर केलं की आपली जी अर्थ आहे ह्या अर्थवरचं एक डिस्टन्स कन्सिडर केलं की जे कधीही चेंज होणार नाही। जसं मागाशी सांगितलं की ज्यावेळी आपण वेगवेगळे लेंथचे युनिट्स कन्सिडर करतोय की त्याच्यामध्ये आपण ह्युमन बॉडी पार्ट वापरतोय आणि ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी काय होत जाणार आहेत, चेंज होत जाणार आहेत, तसंच त्यांना अर्थच्या सर्फेसवरती काय पाहिजे होतं, फिक्स डिस्टन्स पाहिजे होतं, ते कधीही चेंज होणार नाही। मग त्यांनी ते डिस्टन्स कुठलं कन्सिडर केलेलं आहे, तर अर्थचा जो नॉर्थ पोल आहे त्या अर्थच्या नॉर्थ पोलपासून ते अर्थच्या इक्वेटरपर्यंत डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे आणि हे डिस्टन्स त्यांनी काय केलेलं आहे, इक्वल पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे। म्हणजे समजा हे नॉर्थ पोलपासून ते इक्वेटरपर्यंत डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स त्यांनी काय केलं, इक्वल पार्टमध्ये डिवाईड केलं आणि त्या एका पार्टची व्हॅल्यू त्यांनी काय कन्सिडर केली, 1 मीटर कन्सिडर केली। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 1 मीटर इज इक्वल टू त्यांनी काय कन्सिडर केलं, तर 1 बाय 10 मिलियंथ पार्ट ऑफ दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज 1 मीटर। म्हणजे समजा ह्या डिस्टन्सला मी 10 मिलियन पार्टमध्ये डिवाईड करतोय, त्यातला एक पार्ट म्हणजे किती येणार, 1 मीटर येणार। हे काय झालं, लेंथचं युनिट झालं त्या ठिकाणी, त्याला अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्यांनी लेंथ युनिट त्या ठिकाणी डिफाईन केलं। आता अजून थोडं काळ जसा घेत गेला तसं सायंटिस्टनी अजून विचार करायला चालू केला की जर समजा काही वेळानंतर जर पृथ्वी नष्ट झाली तर आणि आपण त्यावेळी कुठल्याही दुसऱ्या प्लॅनेटवरती राहत असून, सायंटिस्ट आहेत ते काही विचार करू शकतात, ते फ्युचरचाच मॅक्झिमम विचार करत असतात। त्यामुळं त्या ठिकाणी असा त्यांनी विचार केला होता की फ्युचरमध्ये जर समजा पृथ्वी पण नष्ट झाली तर आपण त्या ठिकाणी ते डिस्टन्स कशा पद्धतीने मेजर करू शकतो। म्हणून त्यांनी काय केलं, 1 मीटरची एक अजून डेफिनेशन तयार केली आणि ती कशा पद्धतीनं तयार केली, तर त्यांनी या ठिकाणी लाईट ही फिजिकल क्वांटिटी वापरली। म्हणजेच 1 मीटरला डिफाईन करण्यासाठी त्यांनी काय केलं, लाईटचा यूज केला, कारण लाईट ही अशी क्वांटिटी आहे जी कधीही नष्ट होऊ शकत नाही किंवा त्याचा कधीही ऱ्हास होऊ शकत नाही किंवा नाश होऊ शकत नाही। मग लाईटचा यूज त्यांनी ह्या ठिकाणी कसा केलेला आहे की लाईट एका ठराविक टायमिंगमध्ये
जेवढा डिस्टन्स कव्हर करेल त्या डिस्टन्सला त्यांनी काय घेतलेला आहे, 1 मीटर घेतलेला आहे. म्हणजे तिथे त्यांनी एक टाइम कन्सिडर केलेला आहे आणि त्या टायमिंगमध्ये लाईट जेवढा डिस्टन्स कव्हर करेल त्या डिस्टन्सला काय म्हणण्यात आलं, त्या ठिकाणी 1 मीटर असं म्हणण्यात आलं. नॉर्मली जर आपण लाईटची वेलॉसिटी बघितली तर लाईटची वेलॉसिटी आपण किती घेतो, 3×10⁸ मीटर पर सेकंड घेतो. ही काय आहे, लाईटची वेलॉसिटी आहे. पण जर आपल्याला ॲक्युरेटली त्याची वेलॉसिटी घ्यायची असेल तर त्याच्या वेलॉसिटीची व्हॅल्यू किती आहे, 299792488 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे, ही काय आहे, त्याची वेलॉसिटी ऑफ लाईट आहे. मग त्या ठिकाणी त्यांनी जो टाइम कन्सिडर केला 1 मीटर डिफाईन करण्यासाठी, जो टाइम त्या ठिकाणी किती घेतलेला आहे, 1/299792488 सेकंद. एवढ्या टायमिंगमध्ये लाईट जेवढा डिस्टन्स कव्हर करेल त्या डिस्टन्सला त्या ठिकाणी काय म्हणण्यात आलं, 1 मीटर असं म्हणण्यात आलं. म्हणजे ह्या टायमिंगमध्ये जेवढा डिस्टन्स तयार होईल त्या डिस्टन्सला त्यांनी काय म्हणलेलं आहे, 1 मीटर म्हणलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं लेंथ युनिट हे कधीच कुठेही चेंज होऊ शकणार नाही आहे आणि त्यामुळं हे आपण युनिट सगळ्या ठिकाणी वापरू शकतो. हे काय झालं, त्याचं स्टँडर्डायझेशन झालं. अशा पद्धतीनं लेन्स युनिट तयार करण्यात आलं आणि बरेच बाकीचे युनिट्स पण तयार करण्यात आले. मग आता आपण काय बघूया की आपण बरेच युनिट्स बघितले लेन्सचे, मग त्याच्यामध्ये हाताचं पण यूज करतोय आपण, पायाचं पण यूज करतोय, पण ह्या ठिकाणी हे जे युनिट्स आहेत हे काय होतात, प्रत्येक ठिकाणी चेंज होत राहतात किंवा त्या ठिकाणी त्यांचा एक स्टँडर्डपणा नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी एखाद्या युनिटच्या काय कन्सिडर करण्यात आल्या, कॅरेक्टरिस्टिक कन्सिडर करण्यात आल्या, किंवा त्याला आपण काय म्हणूया, त्याच्या प्रॉपर्टीज कन्सिडर करण्यात आल्या. आणि त्या प्रॉपर्टीज काय आहेत, प्रॉपर्टीज ऑफ ए गुड युनिट. मग आता आपण बघूया की त्या प्रॉपर्टीज काय आहेत, की कुठल्या युनिटला आपण गुड युनिट म्हणू शकतो. जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे लेन्थचे जे युनिट सांगितले, क्युबिट असेल, यार्ड असेल, फूट असेल, हे काय गुड युनिट नाही आहेत, कारण ते प्रत्येक ठिकाणी काय होत जातात, चेंज होत जातात. तसं लेन्थचे हे जे युनिट दोन सांगितलेले आहेत, 1 मीटर आणि हे जे टायमिंगमध्ये जे डिस्टन्स कव्हर करणार आहे ते काय झालं, गुड युनिट झाली. चला तर आता आपण बघूया गुड युनिटच्या कॅरेक्टरिस्टिक्स. पहिली जी कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायची आहे, ती पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगितलेली आहे, की इट शुड बी इझिली अवेलेबल. इट शुड बी इझिली अवेलेबल. इट शुड बी इझिली अवेलेबल म्हणजे पृथ्वीवरती आपण कुठेही गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला ते युनिट काय पाहिजे, इझिली अवेलेबल पाहिजे. सेकंड, इट शुड बी इनव्हॅरिएबल. हे जे युनिट आहे हे युनिट कसं पाहिजे, इनव्हॅरिएबल पाहिजे. इनव्हॅरिएबल याचा अर्थ काय, की त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू पृथ्वीवरती कुठल्याही ठिकाणी कुठल्याही टाईममध्ये त्याची व्हॅल्यू चेंज व्हायला नाही पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी आपण 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर घेत असेल तर पृथ्वीवरती आपण कुठं जरी गेलो तरी त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर्स पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणणार, इट शुड बी इनव्हेरिएबल. आणि ते युनिट कसं असणार आहे, गुड युनिट असणार आहे. तिसरं, नंबर 3, इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड. इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड म्हणजेच पृथ्वीवरती जे काही सगळे आहेत, जे जे युनिव्हर्स आहे त्या सगळ्या युनिव्हर्सनं ते युनिट काय केलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 1 मीटर जसं आपण डिस्टन्स युनिट घेतोय, हे डिस्टन्स युनिट पृथ्वीवरती सगळ्यांनीच काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळं कुठल्याही ठिकाणी जर आपण लेंथ मेजर करायची असेल तर आपण त्या ठिकाणी कुठले युनिट वापरतो, मीटर हेच युनिट वापरतो. ठीक आहे, आणि हे जर युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल असेल तरच आपण त्याला काय म्हणू शकतो, एक स्टँडर्ड युनिट म्हणू शकतो, नाहीतर आपण त्याला स्टँडर्ड युनिट म्हणू शकत नाही आहे. आणि नंबर 4, लास्ट, इट शुड बी इझिली रिप्रोड्युसिबल. प्रोड्युसिबल अँड
नॉट पेरिशेबल. युनिट कसं पाहिजे? इजीली अवेलेबल पाहिजे आणि इट शुड नॉट बी पेरिशेबल. म्हणजे कुठल्याही जर ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला ते काय करायला पाहिजे, इझिली रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ते युनिट काय करावं लागणार आहे, तयार करावं लागणार आहे. म्हणजे समजा एखादं युनिट आपण इंडियामध्ये वापरतो आणि तेच युनिट जर आपल्याला USA वापरायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ते युनिट परत तयार करता यायला पाहिजे. आणि ते तयार करण्यासाठी आपण काय करू शकतो, एक स्टँडर्ड व्हॅल्यू त्याची घेऊ शकतो. जसं मग सांगितलं की लेंथचं युनिट 1 मीटर ठरवताना त्या ठिकाणी त्याला काय केलेलं आहे, एक स्टँडर्ड डिस्टन्स कन्सिडर केलेलं आहे. आणि ते पृथ्वीवरती कुठे गेलं तरी चेंज होत नाही आहे, त्यामुळं ते आपण कुठेही जाऊन त्याचं रिप्रोडक्शन करू शकतो. कुठल्याही लॅबमध्ये काय करू शकतो आपण, ते युनिट किंवा ते स्केल त्या ठिकाणी तयार करू शकतो. आणि दुसरा जो शब्द वापरला या ठिकाणी तो कुठला वापरलेला आहे, पेरिशेबल वापरलेला आहे. पेरिशेबल याचा अर्थ काय की ते युनिट संपायला नाही पाहिजे किंवा नष्ट नाही व्हायला पाहिजे. आता ह्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा एखादी वस्तू मी ॲज अ युनिट म्हणून कन्सिडर केली, एखादं फळ असेल, कुठलंही फळ असेल, समजा फॉर एक्झाम्पल आंबा मी जर कन्सिडर केला की आंबा हे फळ घेतो मी आणि ते फळ ॲज अ 1 युनिट म्हणून मी कन्सिडर करतो. कशासाठी? मी लेन्ससाठी एक आंबा हा काही कन्सिडर करतो, युनिट म्हणून कन्सिडर करतो. पण हे जे मी युनिट कन्सिडर केलेलं आहे ते युनिट जसा काळ जाईल तसं ते काय जाणार आहे, खराब होत जाणार आहे. आंबा काय होणार आहे, खराब होणार आहे, आणि आपल्याला तो काय करावा लागणार आहे, फेकून द्यावा लागणार आहे. म्हणजे मी जे युनिट त्यासाठी कन्सिडर केलं होतं ते युनिट काय झालं, समाप्त झालं, खत्म होऊन गेलं. त्यामुळं त्या ठिकाणी त्याला ॲज अ युनिट म्हणून आपण वापरू शकत नाही. त्यामुळे कुठलं जे युनिट आपण वापरणार आहे ते कसं पाहिजे, नॉट पेरिशेबल पाहिजे. तसं लेन्थच्या युनिटमध्ये आपण बघितलं की ते जे डिस्टन्स आपण कन्सिडर केलं पृथ्वीवरच, ते डिस्टन्स कधीच चेंज होणार नाही किंवा कधीच त्या ठिकाणी ते नष्ट होणार नाही. समजा जरी पृथ्वी नष्ट झाली तरी आपण काय केलेलं आहे, त्याची एक दुसरी डेफिनेशन तयार केलेली आहे. आणि ती कशावरती बेसिस केलेली आहे, लाईटच्या बेसिसवरती केलेली आहे. आणि ते पण कधी समाप्त होणार नाही आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं ते जे युनिट असणार आहे ते युनिट कसं असणार आहे, गुड युनिट असणार आहे. मग अशा पद्धतीनं आपण काय बघितलं आहे, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत त्या, इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी इनव्हॅरिएबल, इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, अँड इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल अँड नॉट पेरिशेबल. ठीक आहे, की ते इझिली अवेलेबल पाहिजे, कुठेही गेलो तर आपल्याला ते इझिली मिळायला पाहिजे. जसं आपण बाजारात गेल्यानंतर 1 मीटरची पट्टी मागितली तर आपल्याला ती कुठल्याही दुकानात सहजपणे उपलब्ध होऊ शकते. इट शुड बी इनव्हेरिएबल, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू टाईम आणि स्पेसनुसार चेंज नाही व्हायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही टायमिंगला कुठल्याही ठिकाणी आपण जर त्याची व्हॅल्यू घेतली तर ती आपल्याला काय मिळणार, सेमच मिळणार. इट शुड बी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड, सगळ्या युनिव्हर्सनं काय करायला पाहिजे, त्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. म्हणजे ह्या ठिकाणी जसं बघायला गेलं तर डिस्टन्स मेजर करण्यासाठी प्रत्येक देशात वेगवेगळे युनिट्स वापरतात. आपण या ठिकाणी मीटर वापरतो, किलोमीटर वापरतो. युरोपियन कंट्रीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी माइल्स वगैरे वापरतात, ठीक आहे, यार्ड वगैरे वापरतात, फूट वगैरे वापरतात. मग अशा पद्धतीने काय होतं की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे युनिट कधी कधी वापरलं जातं. पण एक स्टँडर्ड सिस्टीमनुसार आपण आता सगळीकडे एकच युनिट वापरतो, ते म्हणजे कुठलं, मीटर हे वापरतो. आणि ते कसं आहे, युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. आणि चौथं जे आहे ते म्हणजे काय, इट इज शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल अँड नॉट पेरिशेबल. ते इझिली काय व्हायला पाहिजे, रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे आणि ते समाप्त नाही व्हायला पाहिजे किंवा संपायला नाही पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय बघितलं, युनिट्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स. नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघूया, सिस्टम्स ऑफ युनिट्स बघूया. थँक्यू.